ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा. शिरोडा समुद्र किनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या 88 बिलांना आज नैसर्गिक अधिवासा सोडून जीवतात. कासव मित्र तथा ग्रामपंचायत सदस्य आजू आमरे व सहकाऱ्यांचा उपक्रम. सिंधुदुर्गात अखेर राणे फॅक्टरच. जिल्हा परिषद भाजपकडे शिवसेनेच्या दाव्याची निघाली लगतर. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत संजना सावंत यांचा एकतर्फी विचार. गोव्याहून पुण्याकडे होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी आज सकाळी बांदाची पोस्टवर मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे तब्बल 50 लाख रुपयांचा दारूसाठा व 5 लाख रुपयांचा कंटेनर असा मिळून 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भास्कर जाधवने मातोश्रीचे बिस्किट खाऊन आमच्यावर टीका केली अशी बोचरी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अधिकारी आणि कर्मचारी अशा 139 जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. मंगळवारी याचा अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी मनोज शिंदे हे 2 दिवस रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येतात. 25 ते 26 मार्च दरम्यान शिंदे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येतात. त्यावेळी गुरुवारी चिपळूण येथील महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या निषेध रॅली ते सहभागी होणार आहे. गांजा वाहतूक करताना तिघा युवकांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सीताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई आज दुपारी मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील उमरमाळा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. संबंधित युवक दुचाकीने गांजा वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.